इंधनाचे दर दररोज बदलत असल्यामुळे पेट्रोल पंप चालकांच्या गैरकारभाराला लगाम बसला आहे. तसेच पूर्ण पैसे घेऊन प्रमाणापेक्षा कमी इंधन देणाऱ्या पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत. त्याचा परिणाम ठिकठिकाणी दिसून येत आहे. इंधनाच्या किमती कमी होताच अनेक ठिकाणी पेट्रोल नसल्याचे फलक लावण्यात येतात, मात्र किमती वाढताच पुन्हा विक्री सुरू होत असते. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. पनवेल परिसरातील काही पेट्रोल पंप चालक हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पेट्रोल पंप मालकांच्या मनमानी कारभारामुळे पनवेलमधील वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने अनेकांना आपले वाहन धक्का मारत न्यावे लागत आहे. याबाबत विचारणा केली असता पेट्रोलची गाडी चाली नाही असे सांगण्यात येत आहे. परंतु यामागे पेट्रोल डिझेलच्या किमतीत होत असलेले चढउतार हे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. तसा संशय वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील पेट्रोल पंपावर धाड सत्र सुरू आहे. वाहन चालकांच्या सोयीकरिता दररोज पेट्रोल डिझेलचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे ज्या दिवशी पेट्रोलचे दर कमी असतील त्या दिवशी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पुरवठा विभागाने योग्य ती चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.